उत्सुकता लागून राहिलेला महाराष्ट्र बोर्डातील 10वीचा निकाल आज जाहीर झाला असून बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 88.38% एवढा लागला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 91.24% एवढा लागला आहे. जिल्ह्यातून या परीक्षेसाठी तब्बल 11,287 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 10,298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदा निकालाची टक्केवारी घटली असल्याचं दिसून येतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या प्रशालेच्या कुमारी दिव्या विजय राणे हिने 99.60% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला, तर टोपीवाला हायस्कूल मालवणची चैताली चौकेकर हिने 99.04% एवढे गुण मिळवून द्वितीय आणि कुडाळ हायस्कूलचा विद्यार्थी पार्थ गोसावी यानं 98.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय. जिल्ह्याच्या निकालाच्या टक्केवारीत यावेळी वेंगुर्ला तालुक्यानं बाजी मारली असून वेंगुर्ल्याचा निकाल 93.67% एवढा लागलाय, तर मालवणने 92.64% गुण मिळवत द्वितीय स्थान प्राप्त केलंय. याचबरोबर सावंतवाडी 92.46%, कणकवली 91.43%, दोडामार्ग तालुका 91.31%, कुडाळ तालुका 91.53%, वैभववाडी 88.62% आणि देवगड तालुक्याचा निकाल 87.68% एवढा लागलाय. कणकवली तालुक्यातून विद्यामंदिर हायस्कूलच्या कुमारी दिव्या विजय राणे हिनं 99.60% गुण मिळवून प्रथम आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेच्या आर्या विद्याधर तायशेटे हिनं 97.80% गुण मिळवून द्वितीय आणि विद्यामंदिरच्याच मृणाली मंगेश तेली हिनं 97.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केलाय. यावेळेसही मुलींनीच निकालामध्ये बाजी मारल्याचं चित्र स्पष्ट होतंय.